हॅलो एवरीवन, आपल्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज आपण खजुराचे लाडू बघूयात. खूप इझी आणि खूप टेस्टी. 1.5 वाटी आपण खजूर घेतला आहे, त्यातल्या आपण बिया काढून टाकणार आहोत. उद्या एकादशी आहे, सो आपल्याकडे महाराष्ट्रात एकादशीला खूप महत्त्व आहे. तर एकादशीसाठी बरेच पदार्थ मी अपलोड केलेले आहेत उपवासासाठी. त्यामध्ये खिचडी, उपवासाची आमटी, शेंगदाण्याचा लाडू, चकल्या. तर तुम्ही नक्की माझं चॅनल चेक करून त्यामधनं त्या रेसिपीज बघू शकता. आपण हे ज्या बिया आहेत त्या आता खजुराचे लाडू बनवूया, बिया वेगळ्या करून घेऊया. खजुराच्या बिया आपण वेगळ्या केल्या आहेत आणि खजूर आपण बारीक बारीक चिरून घेणार आहोत. शेंगदाणे आपण खरपूस भाजून घेतो आहे. यामधले फक्त आपल्याला 1.25 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. हे मी सामानात भरलेले शेंगदाणे आहेत. आणि टिप म्हणून तुम्हाला सांगते की जर सामान आपण जेव्हा शेंगदाणे किंवा रवा जेव्हा आणतो तो नक्की आपण भाजून ठेवला पाहिजे, जेणेकरून तो खराब होत नाही. आणि मग जसं आपल्याला हवं आहे ज्या क्वांटिटीमध्ये तसं आपण थोडा थोडा तो वापरू शकतो. पण कंपल्सरी तुम्ही शेंगदाणे, रवा या गोष्टी जर भाजून ठेवल्यात तर त्या खराब होणार नाही. याच्यातनं आपण आता खरपूस भाजून झालेले आहेत, याच्यातनं मी फक्त 1.25 वाटी शेंगदाणे सालं काढणार आहे त्याची. आणि आपण असे ओबडतोबड असे मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत. नॉनस्टिक पॅन आपण तापायला ठेवलेला आहे. 1.5 वाटी आपण बरोबर हा खजूर घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे, बारीक केलाय तो. आता आपण पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचंय आणि ते गरम होऊन द्यायचं आपल्याला. हे मी 1.25 वाटी शेंगदाणे व्यवस्थित जे सालं काढून घेतले तर बारीक करून घेणार आहे. उबडदुबड बारीक करायचे आपल्याला. तूप आता गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी खजूर जो चिरून घेतलाय आपण तो आपण ऍड करूया ह्याच्यामध्ये. आणि खूप जास्त फ्राय नाही करायचं आहे, 3 ते 4 मिनटं आपण हा फक्त फ्राय करून घ्यायचा आहे. आणि 3 ते 4 मिनटानंतर आपण तो मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. तोच पॅन आपण परत गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये जो खजूर बारीक केलेला आहे तो आपण ॲड करूया आणि खजूर आपण व्यवस्थित फ्राय करूया. चिकट थोडासा असा होतो, थोडा अवघड जातं फ्राय करायला, पण हलवून हलवून थोडं प्रेस करून आपण तो फ्राय करायचा आहे. फ्राय आपण हा पण 3 ते 4 मिनटासाठी करणार आहोत. खजूर फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1.25 वाटी जो दाण्याचा कूट आहे तो ॲड करतो आहे. एक चमचाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि थोडीशी वेलची पूड. हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण हलवून घेणार आहोत. हे लाडू खूपच पौष्टिक असतात, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठीच हे खूप चांगलं एक ब्रेकफास्ट म्हणा, चांगला एक पौष्टिक आहार म्हणू शकतो आपण. तर हे लाडू कायम घरात केले पाहिजेल. आणि ज्यांना हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे त्यांचं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते,
तर नक्की रेसिपी करून मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि हे टिकतातही चांगले, 8 ते 10 दिवस व्यवस्थित राहतात. ताटामध्ये आपण मिश्रण काढून घेतले, हाताला थोडंसं तूप लावलंय आणि लाडू वळून घेणार आहोत. खूप टेस्टी रेसिपी बनते ही, मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी आणि खूप इझी आहे. तर ही रेसिपी नक्की बनवा. आणि जे फर्स्ट टाईम माझं चॅनल पाहतायत ते सबस्क्राईब त्यांनी जर केलं तर त्या साईडला एक बेल बटन येईल, ते जर प्रेस केलं तर तुम्हाला डेलीच्या माझ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळेल फ्रीमध्ये. तर नक्की सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला जो तुम्ही सपोर्ट करताय त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आपले लाडू आता टेस्टी असे खजुराचे लाडू, खजूर शेंगदाणा लाडू तयार झालेले आहेत. सो नक्की ट्राय करा ही रेसिपी. थँक्यू.